नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे लेक्चर तयार केलेलं आहे ते सामान्य विज्ञान, याच्यामध्ये आपण ह्युमन बॉडी सेक्शन आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सर्व याच्यावरती महत्त्वाचे प्रश्न उत्तर आपण या लेक्चरमध्ये कव्हर करू. तरी तुम्ही शॉर्टपर्यंत बघा, नवीन यूजर असाल तर खाली रेड कलरचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करून घ्या. रोज लेक्चर सुरू असतं, तुमचं मिस होणार नाही, तुमच्या नॉलेजमध्ये अवश्य भर पडेल. तरी आता जास्त वेळ न घेता आपण लेक्चरकडं वळूया. प्रश्न क्रमांक एक, जेव्हा आपण काहीतरी खातो तेव्हा आपल्या तोंडात पाणी येते. हे प्रत्यक्षात पाणी नसतं तर ते कुठलं तरी एक द्रव्य पदार्थ असतं आणि ते कशामुळे क्रिएट होतं तर जे की लाळ ग्रंथी असते तिलाच काय म्हणतात, सॅलिवरी ग्लँड्स असं म्हणतात इंग्लिशमध्ये. तर त्याच्यामुळे ती तयार होतं लाळ. ओके, प्रश्न क्रमांक दुसरा, त्वचा कान आणि मूत्रपिंड हे रिकामी जागायचे उदाहरण आहे. जे की त्वचा आहे, कान आहे आणि जे की किडनी आहे म्हणजे मूत्रपिंड, हे कशाचे कशाचं उदाहरण आहे? तर हे अवयव आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कांदा कापल्याने रिकामी जागामुळं अश्रू येतं डोळ्यात. जेव्हा आपण कांदा कापतो तर तेव्हा काय होतं, आपल्या डोळ्यात अश्रू येतं. जे की ग्लँड असते आपल्या आयमध्ये त्याला लॅचमेरल ग्लँड्स असं म्हणतात. कुठली म्हणतात? लॅचमेरल ग्लँड्स. याच्यासोबत जे कांद्यामध्ये असतं प्रोपेथेलिन एस ऑक्साईड असतं, तर ते जे संपर्क ह्या ग्लँड्समध्ये आलं की हे ग्लँड्स काय करतं, अश्रू बाहेर काढतं. त्याच्यानंतर मानव शरीरात कोणत्या ग्रंथी हार्मोन्सची निर्मिती करतात? ज्या हार्मोन्सची निर्मिती करणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत त्या कुठल्या आहे? ब्रेनच्या बेसला असते ही ग्रंथी, तिला म्हणतात पिट्युटरी ग्लँड्स. प्रश्न क्रमांक पाचवा, द टाईप ऑफ जॉईंट फाऊंड इन युअर शोल्डर. शोल्डरला जे जॉईंट असतं ते कुठलं असतं? ज्याप्रमाणे एल्बो किंवा नी याला जे जॉईंट असतं त्याला काय म्हणतात? हिंज असं म्हणतात. टॉप ऑफ द नेकला जे असतं जॉईंट असतं त्याला पिवोट म्हणतात. इंटर कॅर्पल जॉईंट्सला ग्लायडिंग म्हणतात आणि शोल्डर आणि हिपला जे असतं त्याला काय म्हणतात? बॉल आणि सॉकेट म्हणतात. ओके, शोल्डरवर जे असतं टाईप ऑफ जॉईंट ते कुठलं आहे? बॉल अँड सॉकेट जॉईंट. प्रश्न क्रमांक सहा, द टाईप ऑफ जॉईंट इन युअर नी इज नोन ॲज विच जॉईंट. आताच पाहिलं आपण त्याला हिंज असं म्हणतात. जे नीला किंवा जे नीला असतं त्याला काय म्हणतात? हिंज असं म्हणतात. मानवी कक्षात किती खोल्या असतात, किती कक्ष असतात, तर किती चेंबर्स असतात? तर राईट ॲट्रम बाजूच्या फिगरमध्ये आपल्याला दिसत आहे, हे राईट ॲट्रम. त्याच्यानंतर इकडे पाहिलं तर लेफ्ट ॲट्रम. त्याच्यानंतर राईट व्हेंट्रिकल, हे राईट व्हेंट्रिकल आणि हे लेफ्ट व्हेंट्रिकल, असे चार कक्ष असतात, चार खोल्या असतात, चार चेंबर असतात. मानवी शरीरात नख हे कशाचे बनलेले असतात? तर केरोटीनमुळं नख बनलेले असतात. केरोटीन चे हे आपल्या शरीरात नख बनलेले असतात. हाऊ मेनी टाईप्स ऑफ मसल आर देअर इन ह्युमन बॉडी. तर ह्युमन बॉडीमध्ये ज्या मसल आहे त्या तीन टाईपच्या असतात, तीन असतात. ओके, एक कार्डियक मसल असतात, एक स्केलेटल असतात आणि तिसरी स्मूथ असते. कार्डियक, स्केलेटल आणि स्मूथ मसल्स असतात. प्रश्न क्रमांक 10, पिट्युटरी ग्लँड्स इज सिच्युएटेड इन. जे पिट्युटरी ग्लँड आहे ती कशामध्ये सिच्युएटेड राहते, कुठे असते? ती द बेस ऑफ द ब्रेन. मी आता सांगितलं तुम्हाला, जे पिट्युटरी ग्लँड्स असतात ते हार्मोन क्रिएट करतात आणि ते कशामध्ये सिच्युएटेड असतं? बेस ऑफ द ब्रेन. प्रश्न क्रमांक 11, मानव शरीरात कोणत्या अवयवामध्ये सर्वात लहान हाड असतं? तर ते मनगटमध्ये असतं की कानमध्ये असतं की नाकमध्ये असतं? तर ते कशामध्ये असतं? कानमध्ये असतं, इयरमध्ये असतं. सर्वात छोटं बोन, सर्वात छोटं हाड. मानवी शरीरात पुढीलपैकी कोणते हार्मोन्स रक्त कॅल्शियम आणि फॉस्फोटचं नियमन करतात? तर पॅराथॉइड जे हार्मोन असतं हे रक्त कॅल्शियम आणि फॉस्फोटचं नियमन करतात आपल्या शरीरामध्ये. प्रश्न क्रमांक 13, द ॲव्हरेज ॲडल्ट ह्युमन ब्रेन वेट किती असतं? जे ॲडल्ट ह्युमन ब्रेनचं जे वेट ॲव्हरेज वेट असतं ते किती असतं? 1.5 किलोग्राम, 1.5 kg असतं. जे न्यूबॉर्न बेबी असतं त्याच्यामध्ये जे बोन्सची संख्या असतं नवीन बॉर्न बेबीमध्ये ते किती असतं? 270 असतं, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 15, 3 ते 4 वयोगटातील मुलांमध्ये दूध दातांचा मध्ये कुठलं पदार्थ जे असतं ते नसतं? तर मोलर्स नसतं. त्यांच्या 3 ते 4 जे दुधाचे दात असतात त्याच्यामध्ये मोलर्स नावाचं पदार्थ नसतं. प्रश्न क्रमांक 16, व्हॉट आर द टीथ मेड ऑफ. जे आपले दात आहेत ते कशाचे बनले? ते डेंटाईन आणि इनॅमेलचे असतं. डेंटाईन म्हणजे जे टीथ बनलेलं असतं आणि ज्याच्या वरचं जे कवर असतं जे असतं कशाचं? इनॅमेलचं असतं. अति प्रमाणात मद्यपान केल्यानंतर मेंदूला काय होतं? जास्त जर अल्कोहोल घेतलं तर काय होतं? ब्रेन आपलं डिहायड्रेट होतं, म्हणजे पाणी कमी होतं ब्रेनमधलं आणि ते जे फंक्शन करायला पाहिजे त्याच्यापासून ते दूर होतं. प्रश्न क्रमांक 18, द नंबर ऑफ बोन्स इन द ह्युमन सिस्टीम
जे असतं ते किती असतं 206 असतात, जे ह्युमन सिस्टीममध्ये टोटल बोन्स असतात ते किती असतात 206 असतात, आणि चाईल्डमध्ये किती असतात 270 असतात, जे लहान मुलं जन्मले त्यांच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 19, द पार्ट ऑफ द ब्रेन रिस्पॉन्सिबल फॉर थिंकिंग अँड मेमरी इज, तर आपल्याला दिसत आहे जे मज्जातंतू आहे ते कुठलं आहे, सेरेबेलम, हे आहे जे रिस्पॉन्सिबल आहे थिंकिंगसाठी आणि मेमरीसाठी. जर काही पार्ट्स पाहिले आपण याच्यामध्ये तर ॲम्बिग्डलाला जे पार्ट आहे ते फिअर आणि फिअर मेमरीजसाठी इन्वॉल्व होतं. हिप्पोकॅम्पस जे पार्ट आहे ते डिक्लेरेटिव्ह, एपिसोडिक आणि रिकग्निझेशन मेमरीसाठी इन्वॉल्व होतं. सेरेबेलम हे जे होतं हे प्रोसेसिंग प्रोसिजरल मेमरीज, म्हणजे हाऊ टू प्ले द गिटार. ओके, द प्री फ्रंटल कॉर्टेक्स हे जे अपिअर होतं ते कशामध्ये इन्वॉल्व होतं, रिमेंबरिंग सिस्टमॅटिक टास्क, काही सिस्टमॅटिक टास्क जेव्हा आपण रिमेंबर करतो तेव्हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हे इन्वॉल्व होतं. हे सर्व इम्पॉर्टंट आहे, विचारू शकतात, लक्षात असू द्या. साधारणपणे मानवाला किती फुप्फुस असतात, साधारणपणे मानवाला किती फुप्फुस असतात, 2 फुप्फुस असतात. विच फंक्शन इज कंट्रोल बाय द सेक्शन ऑफ द ब्रेन कॉल्ड मेडुला ओब्लोगँटा, तो ओब्लोगँटा जे सेक्शन असतं मेडुला ओब्लोगँटा आपल्याला दिसत आहे ह्या साईडला, ही जी ग्रंथी गेलेली आहे हे मेडुला ओब्लोगँटा सेक्शन आहे. हे काय करतं, ब्रीथिंग करतं. ओके, ब्रीथिंगला कंट्रोल करतं म्हणजे श्वासोच्छ्वासाला कंट्रोल करतं. विच टाईप ऑफ ब्लड सेल हेल्प अवर बॉडीज टू फाईट इन्फेक्शन, तर इन्फेक्शनसाठी जे फाईट करतात ते आपल्या बॉडीमध्ये रेड ब्लड सेल असतात आणि व्हाईट असतात, तर त्याच्यामधले व्हाईट ब्लड सेल हे फाईट करतात कशासोबत, जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा. आता 1% असतात टोटल ब्लडच्या व्हाईट ब्लड सेल, लक्षात असतं. तरी या लेक्चरमध्ये इतकंच, बरेचसे प्रश्न आपण 22 प्रश्न जवळपास पाहिले, सर्व महत्त्वाचे आहे, एक वेळ अजून बघून घ्या म्हणजे सर्व लक्षात राहील. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद, जय हिंद, जय भारत.